Hello students, how are you? Hope you all are doing good. Students, in last part, we learn about some characteristics like respiration and exhalation. Now in this part, we will learn about these characteristics. Let us start with the response to stimuli. Now what is response to stimuli? आपण जेव्हा एक्झाम्पल आपण जेव्हा गोठ्यात जातो किंवा गायीच्या गोठ्यात जातो तेव्हा तुम्ही जसे तिथे जाता तसं त्यांना सेन्स होतो. एक सेन्स झाल्यानंतर काय काय होतात ते रिस्पॉन्स करतात. रिस्पॉन्स करतात म्हणजे काय तर ते हलतात किंवा ते ओरडतात किंवा ते मग आवाज करतात. अशा सगळ्या गोष्टी कशामुळे होते? रिस्पॉन्स. बघा आपण जी रिॲक्शन करू त्याच्यावर रिस्पॉन्स येईल, यालाच काय म्हणतो? रिस्पॉन्स टू स्टिम्युली. म्हणजे बघा आता तुम्हाला कोणी जर पिन टोचली तर तुमच्या तोंडातून आवाज निघणार आहे, मग यालाच काय म्हणू आपण? की रिस्पॉन्स केला तुम्ही कशाला? स्टिम्युलीला. रिस्पॉन्स टू स्टिम्युली म्हणजे कुठली तरी गोष्ट आपल्यासोबत झाली त्याच्यावर क्विक रिॲक्शन देणं, त्यालाच रिस्पॉन्स टू स्टिम्युली म्हणतात. आता रिस्पॉन्स टू स्टिम्युली साठी एक प्लांट आहे, त्या प्लांटचं नाव काय? मायमोसा. म्हणजेच काय? लाजाळू. बघा लाजाळूच्या झाडाला तुम्ही जर हात लावला तर लाजाळूच्या झाडाचे पानं कसे होतात? ते चिमतात. म्हणजेच ते तिथे काय होतं? त्या प्लांटचा रिस्पॉन्स टू स्टिम्युली, त्या प्लांटला काय जातो? रिस्पॉन्स जातो. त्याच्यामुळे ती काय दाखवते? रिॲक्शन दाखवते, त्यालाच रिस्पॉन्स टू स्टिम्युली म्हणतात. ठीक आहे, इट इज द वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. सो सेकंड वन काय आहे? तर रिप्रोडक्शन. नाऊ व्हॉट इज रिप्रोडक्शन? सो प्रोडक्शन ऑफ न्यू वन, यालाच काय आपण म्हणतो? रिप्रोडक्शन. म्हणजे एका अॅनिमल किंवा एका प्लांटपासनं दुसऱ्या प्लांटची निर्मिती होणं, क्रिएशन होणं, त्याला काय म्हणू आपण? रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन वेगवेगळ्या पार्टमध्ये असतात. बघा याच्यातले काही काही पार्ट म्हणजे ओव्हिपेरेस, विव्हिपेरेस. नाउ व्हॉट इज ओव्हिपेरेस अँड व्हॉट इज विव्हिपेरेस? सो इन ओव्हिपेरेस अॅनिमल विल ले एग्ज, म्हणजे अॅनिमल काय करेल? एग्ज देईल. आणि एग्ज हॅच झाल्यानंतर काय होईल? त्याच्यात नवीन अॅनिमल तयार होईल. व्हॉट इज विव्हिपेरेस? विव्हिपेरेसमध्ये काय होणार आहे? विव्हिपेरेसमध्ये अख्खा अॅनिमलला बर्थ देणार आहे, जसं ह्युमन किंवा आपण म्हणू शकतो एलिफंट किंवा टायगर. एक्झाम्पलमध्ये खूप सगळे जे डायरेक्ट त्यांच्या यंग वन्सला बर्थ देणार आहे त्याला आपण विव्हिपेरस म्हणतो. हे सगळे ओव्हिपेरस विव्हिपेरस कशात येतात? अॅनिमल्समध्ये. प्लांटमध्ये काय असतं? तर बघा प्लांटमध्ये आपण सीड ग्रो केलं त्याचं प्लांट येतं, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त बडिंग, बडिंगबद्दल ऐकलं का? छोटे छोटे रोजेस असतात, त्या रोजेसला बघा असं प्लांट असलं, या प्लांटच्या मध्ये कट करतात, इथे कट केल्यानंतर इथे दुसरं प्लांट लावतात, मग दुसरा प्लांट लावल्यानंतर हे दोनही स्टेम एकत्र वाढू लागतात. म्हणजेच काय होतं? इथे नवीन प्लांट किंवा नवीन ब्रांच निर्माण होत आहे, त्यालाच आपण काय म्हणू? प्रोक्रिएशन और रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इज अ मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग. रिप्रोडक्शन हे काय आहे? मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग थिंग्सचं. जर लिव्हिंग थिंग्समध्ये रिप्रोडक्शन नसतं तर त्याला आपण लिव्हिंग थिंग्स नसतं म्हटलं. सो दिस इज ऑल अबाउट द रिप्रोडक्शन. नाउ डिफायनाइट लाईफ स्पॅन. आता व्हॉट इज डिफायनाइट लाईफ स्पॅन? आपली जशी जशी ग्रोथ होते, आपली ग्रोथ जशी जशी होते तसं तसं आपण वाढू लागतो, तसं तसं आपला हाईट वाढते, तसं तसं आपलं वेट वाढतं, आणि त्याच्यामुळे काय होतं? आपण एका वयात रिप्रोडक्शन करून न्यू यंग वन बनवतो. आता न्यू यंग वन बनवल्यानंतर काही दिवसांना काय होतात? आपल्या बॉडीतले सेल असतात ते काय व्हायला लागतात? डेड. आणि बॉडीतले सेल जेव्हा दिवसेंदिवस डेड व्हायला लागतात तिथे काय चालू होते? लाईफ स्पॅन कमी होणं चालू होते. म्हणजेच अॅनिमलचा लाईफ स्पॅन कसा आहे? डिफायनाईट किंवा लिमिटेड. पण प्लांटमध्ये होतं का? तर नाही. प्लांट हे इनडिफायनाईट लाईफ स्पॅनचं आहे. प्लांटची लाईफ स्पॅन कशी आहे? इनडिफायनाईट. प्लांट हे कितीही वयापर्यंत वाढू शकतं. बघा प्रत्येक अॅनिमल म्हणजे ह्युमनची वेगळी आहे लाईफ स्पॅन, त्याच्यानंतर जर आपण म्हटलं कोंबडीची वेगळी आहे, त्याच्यानंतर टॉर्टॉइसची वेगळी आहे. बघा सगळ्यात जास्त जगलेला टॉर्टॉइस किती वर्ष जगलेला आहे? 170 इयर्स. एवढे इयर्स सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात म्हातारा जो टॉर्टॉइस होता तो जगलेला आहे. म्हणजेच इथे डिफरन्सेस आहे लिव्हिंग थिंग्स मधल्या, प्लांट्स आणि अॅनिमल्समध्ये, की अॅनिमल हे डिफायनाईट लाईफ स्पॅन मध्ये जगतात आणि प्लांट हे इनडिफायनाईट मध्ये जगतात. ठीक आहे, आपण पॉइंट आपण काय केलाय? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ मधला कव्हर केलाय. त्याच्यानंतर व्हॉट इज सेल्युलर स्ट्रक्चर? बघा आता इथे आपण म्हटलं होतं की सेल डेथ होत,
आता व्हॉट इज सेल? तुम्ही हनीकॉम्बचं स्ट्रक्चर बघितलंय का? असं हनीकॉम्बचं जे स्ट्रक्चर असतं किंवा भिंत बघितले का, तर सेल हे असतात ते डिफायनेट स्ट्रक्चरमध्ये अलोकेट केले असतात किंवा स्ट्रक्चर्ड असतात. आपल्या बॉडीमध्ये पण प्रत्येक सेल हा दुसऱ्या सेल सोबत कनेक्टेड आहे किंवा स्ट्रक्चर्ड आहे. आता जशी आपली बॉडी फंक्शन करते तसं आपल्या बॉडीमधला प्रत्येक एक सेल फंक्शन करत असते. एक सेल दुसऱ्या सेलमध्ये कनेक्टेड असते. या सेलला कनेक्ट राहण्यासाठी ते कसं, हा सेल प्रत्येक सेल कनेक्ट राहण्यासाठी याच्यामध्ये काय लागतं, स्ट्रक्चर लागतं प्रॉपर. म्हणून आपल्या बॉडीमध्ये सेल्स कशा स्ट्रक्चर्ड आहे. सो लेट अस स्टार्ट न्यू थिंग, दॅट इज यूजफुल अँड हार्मफुल ॲनिमल्स. सो नाऊ व्हॉट इज युजफुल ॲनिमल्स अँड व्हॉट इज हार्मफुल ॲनिमल्स. बघा, युजफुल ॲनिमलमध्ये कोणते ॲनिमल येतात, तर अर्थवॉर्म्स येते. पेट ॲनिमलमध्ये डॉग्स येतो. असे वेगवेगळे ॲनिमल्स आहे जे आपल्याला डेली लाईफमध्ये उपयोगी पडतात किंवा त्यांचा आपण कुठे ना कुठे ते असल्यामुळे आपल्याला हानिकारक किंवा हार्म होत नाही. बट हार्मफुल ॲनिमल कोणते, तर बघा रॅट, असे वेगवेगळे जे इन्सेक्ट्स किंवा ॲनिमल्स आहे ज्याच्यामुळे आपल्याला हार्म होतो किंवा ज्याच्यामुळे आपली डेथ होऊ शकते त्याला आपण काय म्हणतो, हार्मफुल ॲनिमल्स म्हणतो. आणि ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही किंवा ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल त्या ॲनिमल्सला आपण काय म्हणतो, युजफुल ॲनिमल्स. दिस इज युजफुल अँड हार्मफुल ॲनिमल्स. सो इन दिस चॅप्टर वी विल लर्न अबाउट द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. दीज आर सम डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. सो थँक्यू.